एका जागेवरती बारामतीची आघाडी आहे, एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं दोन जागांवर आघाडी घेतली आहे. बीडमधनं आता बजरंग बाप्पा सोनावणे आघाडीवर गेलेत. मगाशी 843 मतांनी पंकजा मुंडे आघाडीवर होत्या, पण आता बीडमधनं बजरंग सोनावणे आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना बीडमधला. अश्विन खरं ज्ञानांना, त्यामुळे पुन्हा एकदा एक सीसॉ बॅटल आपल्याला बघायला मिळते. मगाशी पंकजा मुंडेंची आघाडी होती, आता बजरंग सोनावणेंनी आघाडी घेतली आहे. आणि हिंगोलीमधली अपडेट, हिंगोलीमध्ये ईव्हीएममध्येच बिघाड झाला आहे, त्यामुळे हिंगोलीमधल्या आता मतमोजणीमध्ये नेमकं पुढे काय घडतं पाहणं महत्वाचं असेल. मात्र हिंगोलीमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड, तर बीडमध्ये बजरंग सोनावणे आघाडीवर पंकजा मुंडे पिछाडीवर गेलेत. ज्ञानदा, राज्याचं चित्र 12 जागांचं. भाजप सध्या पुढे आहे महायुतीमध्ये. अजित पवारांनी आपली बारामतीची आघाडी अजूनही टिकवून ठेवलेली आहे. ठाकरे गट 8 जागांवरती आघाडीवर आहे. शरद पवारांचा पक्ष एकूण 4 जागांवरती आघाडीवर असलं चित्र आहे. अमोल कोल्हे आहेत, त्यांनी शिरूरमधनं पहिल्यापासून आघाडी घेतलेली होती. कोल्हापूरची इंटरेस्टिंग जागा, कोल्हापूरमधनं कोण आघाडीवरती आहे, तर शाहू महाराज छत्रपती कोल्हापूरमधनं आघाडीवरती आहे. सांगलीत काय होत आहे, तर सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी अचानक आघाडी घेतलेली आहे आणि चित्र महाराष्ट्रातलं क्षणोक्षणी बदलतंय. मुंबईत काय होत आहे, अमोल कीर्तिकर, अरविंद सावंत, ठाकरे गटाचे दोन उमेदवार आपली आघाडी अजूनही टिकवून आहेत. अगदी पहिल्या फेरीपासून या दोघांनी आघाडी मिळवलेली आहे, तर उर्वरित जागांवरती महायुतीचे उमेदवार आघाडी घेत असल्याचं चित्र कलांच्या बाबतीत मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे. आणि विदर्भातले अपडेट आता आपल्याला येत आहेत. विदर्भातले अपडेट आपण जाणून घेऊया.